श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शाहू के एस ए चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज झालेल्या सामन्यात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळानं जुना बुधवारपेठ संघावर सहा एक गोलनं विजय मिळवला त्यापूर्वी झालेल्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा रंकाळा तालीम संघावर दोन शून्य गोलनं विजय प्राप्त केला दरम्यान के एस ए आणि माजी खेळाडूंच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराजांचा वाढदिवस मैदानावर साजरा झाला यावेळी पंच्याहत्तर माजी फुटबॉलपटूंचा सत्कार करण्यात आला फुटबॉल महासंग्रामच्या नववर्षाच्या कॅलेंडरचं प्रकाशन श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आलं करवीरचे अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त यंदा वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या अंतर्गत छत्रपती शाहू के एस ए चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे सामन्यापूर्वी केएसए आणि माजी फुटबॉलपटूंच्या वतीनं आणि संग्रामसिंह राजे भोसले रघुवीर सिंह भोसले मालोजीराजे मधुरिमा राजे शहाजीराजे यशस्विनी राजे यशराज राजे लेफ्टनंट जनरल डी जे एस पन्नू कर्नल विजयकुमार कर्नल ए के ठाकूर कॅप्टन शिवाजी महाडकर भगवंतराव मोरे अरुण नरके यांच्या उपस्थितीत श्रीमंत शाहू महाराज यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यानंतर के एस ए आणि श्रीमंत शाहू महाराजांच्या वतीनं पंच्याहत्तर माजी खेळाडूंचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला दरम्यान फुटबॉल महासंग्रामचे सती सूर्यवंशी यांनी बनवलेल्या जागतिक दर्जाच्या फुटबॉलपटूंची छबी असलेल्या दोन हजार तेवीस सालच्या कॅलेंडरचं प्रकाशन श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते झालं त्यानंतर आज दुपारच्या सत्रात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि रंकाळा तालीम संघादरम्यान सामना झाला फुलेवाडीनं हा सामना दोन शून्य अशा गोल फरकानं एकथर्फी जिंकला सायंकाळी बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि संयुक्त जुना पेठ या संघादरम्यान सामना झाला सुरुवातीपासूनच शिवाजी मंडळानं आक्रमक धोरण अवलंबलं सामन्याच्या सतराव्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रेनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर विसाव्या आणि अठ्ठावीसाव्या मिनिटाला शिवाजीच्याच कोफी कौसीनं गोल नोंदवत संघाची आघाडी तीन शून्य अशी भक्कम केली सामन्याच्या बेचाळीसाव्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवत संघाला चार शून्य अशा आघाडीवर नेऊन ठेवलं पुढच्याच मिनिटाला जुना बुधवारच्या रिचमॉन्ट अवेटीनं गोल नोंदवत संघाची आघाडी चार एक अशी कमी केली उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यात जुना बुधवार संघाला अपयश आलं त्यानंतर सामन्याच्या एकसष्टाव्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रेनं आणखी एक गोल नोंदवत संघाला पाच एक अशी आघाडी मिळवून दिली तर चौऱ्याहत्तराव्या मिनिटाला कोफी कौसीनं आणखी एक गोल नोंदवत संघाला सहा एक अशा विजयापर्यंत नेऊन ठेवलं